लोकसभा निवडणुकीत काँग्रेस कार्यकर्ते राष्ट्रवादीच्या उमेदवारांचं काम करतात, मात्र प्रत्येक वेळी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडून दगाबाजी केली जाते। त्यामुळेच आता राष्ट्रीय स्तरावर काँग्रेस राष्ट्रवादीची आघाडी होत असताना लोकसभा निवडणुकांपूर्वी इंदापूरची जागा कोणाला देणार हे जाहीर करावं, अन्यथा आम्ही लोकसभा निवडणुकीत काम करणार नाही, अशी भूमिका इंदापूर तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी घेतली आहे। त्यामुळे एकीकडे काँग्रेस राष्ट्रवादी समविचारी पक्षांची जुळवाजुळव करत असताना इंदापूरच्या जागेवरून वादंग निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। दुसरीकडे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांनीही याच जाहीर कार्यक्रमात इंदापूर आणि पुरंदरच्या जागेचा निर्णय लोकसभेपूर्वी जाहीर करण्याची मागणी केली आहे। आता बारामती लोकसभा मतदारसंघापुरतं जर बोलायचं झालं तर मागच्या 3 लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भोर असेल, इंदापूर असेल किंवा पुरंदर असेल, जिथं काँग्रेस पक्षाची ताकद ही बऱ्यापैकी, या मतदारसंघातल्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी मतदारांनी सुद्धा आघाडीचा धर्म पाळलेला आहे। मला असं वाटतं की आता हा सगळा मागचा इतिहास जर पाहिला तर निश्चितच लोकसभेपुरता विचार करून चालणार नाही आपल्याला, तर या 6 विधानसभेच्या मतदारसंघामध्ये 3 विधानसभेच्या मतदारसंघामध्ये काँग्रेस आणि 3 विधानसभेच्या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी, असा कुठेतरी एकत्रितपणानं विचार हे राष्ट्रीय स्तरावरच्या नेतृत्वानेच करावा लागणार आहे। आणि मला असं वाटतं की ते गांभीर्य दोन्ही पक्षाच्या अध्यक्षांच्या मध्ये असलं या सगळ्या परिस्थितीमधून निश्चितपणानं मार्ग निघेल, कारण शेवटी कार्यकर्ते जे आहेत काम करणारे यांना मताचं विभाजन नकोय, त्यांना आहे या सरकारच्या विरोधामध्ये आपलं मत व्यक्त करायचं आहे, परंतु ते करत असताना जशी लोकसभा महत्वाची आहे तशी काही महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या मतदारसंघाच्या बाबतीतले सुद्धा प्रश्न हे तितकेच महत्वाचे आहे। म्हणून मला असं वाटतं आता सत्ता नसल्यामुळं याचं गांभीर्य सर्वांना अधिक कळलेलं आहे की जर हे आपण एकत्र नाही राहिलो आणि जर आपण याची एकत्रपणानं जर भूमिका नाही स्वीकारली तर हे जे चांगले वाईट परिणाम हे सगळ्यांनाच त्रासाची होतील। मला असं वाटतं की ह्यावेळेस त्याचं काटेकोरपणानं पालन होईल। राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी असली तरी इंदापूर तालुक्यात हे दोन्ही पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकतात हे अनेकदा पाहायला मिळालंय। भाजपा सरकारबद्दलची नाराजी लक्षात घेता आता राष्ट्रीय पातळीवरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीसह समविचारी पक्षांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतलाय। असं असलं तरी इंदापूरच्या जागेवरून मात्र वादंग निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। इंदापूर नगर परिषदेच्या नवीन इमारतीचं भूमिपूजन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, रमेश बागवे, आमदार संग्राम थोपटे यांच्या उपस्थितीत पार पडलं। लोकसभा निवडणुकीपूर्वी इंदापूर विधानसभेची जागा कोणाला द्यायची याचा निर्णय जाहीर करावा, अन्यथा आम्ही लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचं काम करणार नाही, हीच कार्यकर्त्यांनी भूमिका घेतली आहे। काँग्रेसचे कार्यकर्ते लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवारांचं प्रामाणिकपणे काम करतात, मात्र विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडूनच दगा फटका होत असल्यानं इंदापूरची जागा कोणाला हे जाहीर करावं अशी मागणी त्यांनी केली आहे। तर आपण प्रामाणिकपणे स्थानिक कार्यकर्त्यांची तीव्र भावना आहे आणि ही भावना पक्ष स्ट्रॅटेजीच्या पुढे आमच्या समोर सगळ्यांच्या समोर मांडली गेलेली आहे आणि या भावनेचा विचार निश्चित झाला पाहिजे, कारण शेवटी आपल्याला यश मिळवायचं आहे, म्हणजे बारामतीमध्ये यश मिळवायचं आहे, माढ्यामध्ये यश मिळवायचं आहे, सातारामध्ये मिळवायचं आहे, आणि त्यामध्ये सर्व पक्ष कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन काही वेळवाकडे काही होणार नाही याची काळजी सर्वांनी घ्यावी। लोकसभा निवडणुकीत इंदापूर मधील काँग्रेस कार्यकर्ते आघाडीचा धर्म पाळत राष्ट्रवादीच्या उमेदवारांचं काम प्रामाणिकपणे करतात, मात्र तरीही राष्ट्रवादीकडून सतत काँग्रेसची गळचेपी करण्याचा प्रयत्न होत असल्यानं इंदापूरच्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतलीय। याच भाषणाचा धागा पकडत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांनीही
इंदापूर बरोबरच पुरंदरच्या जागेबद्दलही भूमिका जाहीर केली पाहिजे अशी मागणी केली आहे. आम्ही पक्षाकडे हात धरणे मागणार आहे. कुठलेही पुरंदर असेल, इंदापूर असेल, मोठे आपले आहेत, या दोन्ही जागांच्या ठिकाणी त्यांनी जाहीरपणे सांगणार आहे. लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर त्यांनी जाहीरपणे सांगणार आहे. कारण काय होतंय की आज बऱ्याच ठिकाणी असं बघायला मिळतं की ते सांगतात की आमचे कॉम्पिटिटर म्हणतात आमच्याबरोबर त्यांच्याकडे बसल्याने आम्ही तसं प्रचार करणार आहे. असं येतं आघाडीचा प्रश्न एकत्रपणाने यायचा केलेला आहे. आणि आघाडी काही फक्त हर्षवर्धन पाटील किंवा अजित पवार किंवा कोणाची नाही, ती दोन पक्षाची आहे आणि व्यक्तीपेक्षा पक्ष महत्त्वाचा आहे. मला असं वाटतं की एकदा त्या संदर्भातला निर्णय जर वरिष्ठ पातळीवर झाला तर त्याचं पालन जसं मला करावं लागेल तसं त्यांनाही करावं लागेल. म्हणजे त्या निर्णयाचं पालन काय फक्त एकानेच करायचं नसतं. फक्त जो काय निर्णय होईल त्या निर्णयाचं पालन हे सगळ्यांनाच करावं लागेल. भाजप सरकारने धनगर समाजाची फसवणूक केली आहे. आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं की आमचं सरकार आल्यास पहिल्या कॅबिनेट मध्ये धनगर समाजाला आरक्षण देऊ, मात्र हा फक्त मुलामा होता असं माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. मला वाटतं की मागच्या वेळेला देखील निवडणुकीच्या 2 आठवडे पहिली सगळ्या हालचाली झाल्या आणि मुख्यमंत्र्यांनी अगदी छातीठोकपणे घोषणा केली होती 1 आठवड्याच्या आत माझं सरकार आल्याबरोबर पहिल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय होईल. आता निवडणुकीच्या बरोबर 1-2-3 आठवडे पहिले त्यांना पुन्हा सुचले धनगर आरक्षणाचा विषय प्रलंबित आहे. तरी निर्णय घ्यावा लवकर, आमचं स्वागत करू तुम्ही त्या निर्णयाचं. पण आणि किती दिवस फसवत ठेवणार धनगर समाजाला? आणि धनगर समाजाचे नेते धनगर समाजाच्या आंदोलनाने जे मोठे झाले, मंत्रिमंडळाचे तरी पदं मिळवले, त्यांना कुणीतरी जाब विचारणार नाही का धनगर समाजाचे लोक? आज ते सत्तेला त्या कुडतेला चिटकून बसलेले, प्रश्न सुटलेला नाही.